ते संरक्षण मंत्री असताना राजेंद्र निंबोरकर यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी होती. रोज भेटी व्हायच्या, त्यांच्या आठवणी ना पुन्हा आपण एकदा उजाळा देऊयात. निंबोरकर साहेब, मला सांगा की अगोदर काय प्रतिक्रिया आहे तुमची की आता मनोहर पर्रिकरजी नाही आहेत? मला असं वाटतं की आपण आपल्या देशाने एक खूप मोठा नेता हरवला आहे. आणि नेता हरवणं म्हणजे एक एकदम सिम्पलिस्टिक, खूप एकदम सादगीभरा नेता आपण जसं जन म्हणतो. आणि खूप मी पाहिलं आहे, जवळून त्यांना पाहिलं आहे. आणि मला असं वाटतं की आता पण बाकीचे डिफेन्स मिनिस्टर तर मी एवढ्या जवळून पाहिले नाहीत, पण ते त्यांची जशी कारकीर्द होती, त्यांचं काम करायची जशी पद्धत होती, मला वाटतं आतापर्यंत जे भारतातले सगळ्यात चांगले डिफेन्स मिनिस्टर होते. बरं, अच्छा, काय आठवणी आहेत, कसं कामाची पद्धत असायची त्यांची? सगळ्यात पहिले मनोहर पर्रिकरांचा माझा संबंध आला जेव्हा मी कोर कमांडर होतो नगरोटाला. आणि काही त्यांच्या सूचना असायच्या की अशा बाबतीत असं वागायला पाहिजे, तर ते मला डायरेक्टली सांगायचे की बघा असं करा, आणि खूप चांगल्या रीतीने सुचवायचे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा सर्जिकल स्ट्राईक झाला त्या दिवशी, सगळ्यात दुसऱ्या दिवशी पहिले म्हणजे आता जेव्हा सकाळ झाली आणि आपले सगळे पार्टीज वापस आल्या, तेव्हा सगळ्यात पहिले फोन मला पर्रिकरांचा आला होता. आणि त्यांनी सांगितलं की वेल डन आणि ठेवलं. आणि त्यांच्या या दोन शब्दामुळेच खूप असं मनोधैर्य आमचं वाढलं. आणि जवानांना पण खूप, मी त्यांना जेव्हा सांगितलं त्यांना खूप चांगलं वाटलं. तर म्हणजे वेळेस बरोबर काम करायची पद्धत, मला वाटतं ते रात्रभर जागले असतील. आणि जागले जेव्हा तेव्हा त्यांना समोरलं लगेच फोन केला, म्हणजे लगेच शाबाशी द्यायची आणि करायचं का, अशा प्रकारच्या ज्या लिडरशिप क्वालिटी असतात त्यांच्यामध्ये मला तर भरपूर होत्या. बरं, अच्छा, पण प्रशासन चालवताना पण अनेक गोष्टी असतात. सैन्य दलामधल्या जवानाबद्दल कसे विचार त्यांच्या असेल? ही जसं आता याच्यानंतर सांगितलं, मग दुसऱ्या वेळेस मी त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्टमध्ये जेव्हा आलो, जेव्हा मी इथे मास्टर जनरल ऑफ ऑर्डनन्स म्हणून आलो, जेव्हा प्रोक्युअरमेंटचा, ते जवळपास रोजच भेट व्हायची, रोजच त्यांना ब्रीफ करायचो. तर त्यांच्यामधली ही शक्ती सगळ्यात जास्त की कोणती नवीन गोष्टी कशी आकलन करायची. आणि त्यांची जी आपली मेमरी होती, मेमरी पॉवर, ती एकदम खूप स्ट्रॉंग होती. सगळ्या गोष्टी आठवायच्या आणि कोणती कॉम्प्लेक्स गोष्ट ती लगेच त्यांना समजायचे. आणि त्यांना सांगितलं हे 10 पॉईंट्स आहे, ते 10 पॉईंट लगेच लक्षात ठेवायचे. आणि संरक्षण खातं एक सोपं खातं नाही आहे, म्हणजे नवीन माणसाला हे सगळं आत्मसात करणं म्हणजे त्याला खूप मेहनत करावं लागते. आणि मला नक्की माहीत आहे, आणि ते केव्हापर्यंत, जर रात्री जवळपास 11-12 वाजेपर्यंत काम करायचे, सकाळी 4:30-5 वाजता उठून काम करायचे, सॅटर्डे संडे जेव्हाही बघितलं तेव्हा ते काम करायचे. आणि त्यांनी बऱ्याचशा गोष्टी केल्या, ते डायरेक्टली आर्मी ऑफिसर्स आणि आर्म फोर्स ऑफिसर्सना बोलवायचे आणि समजून घ्यायचे त्यांच्याकडून. म्हणजे असं ब्युरोक्रेसीचे टेपमध्ये कधी ते कधी फसले नाहीत. अच्छा, आणि सदैव शिकून घेण्याची पद्धत म्हणजे की लर्निंगमध्ये असायची. बिलकुल, नक्कीच, त्यांना कुणाकडूनही काही शिकून घ्यायला कधीच त्यांना कमीपणा वाटला नाही. आणि सांगायचे पण हे खूप मोठं खातं आहे आणि यामध्ये शिकणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यांनी इतक्या लवकर आत्मसात केलं की खूप बऱ्याचशा कार्यपद्धती त्यांनी चेंज केल्या, त्यांची डिसिजन घेण्याची क्षमता, बाय जे रेड टेपिझम आहे त्याला बाजूला सारायची क्षमता, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये होत्या. उरी हल्ल्यानंतर जेव्हा झालं असतं, आपल्याला असं वाटायचं होऊ शकतं आपण युद्धाला पण तयार असलं पाहिजे, पण तेव्हा तुम्ही म्हटलं की तसं शस्त्रसाठा म्हणण्यापेक्षा आपल्याजवळ ॲम्युनेशन भरपूर कमी होतं, खूप कमी होतं. आणि हे कमी आधीपासूनच होती आणि वेळोवेळी ते आपल्या निदर्शनात पण आणून दिली होती. मग यांनी काय केलं की इमर्जन्सी पॉवर दिली आर्म फोर्सेसना, आर्मी तिन्ही दलांना, की तुम्ही लवकरात लवकर इमर्जन्सी पॉवरमध्ये तुम्हाला पॉवर दिला आहे, तुम्ही आमच्याकडे यायची गरज नाही आणि ते खरेदी करा. तर माझ्या डिपार्टमध्ये मला माहिती आहे, आर्मीमध्ये मी प्रोक्युअरमेंटचं जसं सांगितलं इन्चार्ज होतो, तर एका महिन्यामध्ये 15 कॉन्ट्रॅक्ट साईन केले रशिया, साऊथ आफ्रिका, फ्रान्सला जाऊन, आणि जवळपास 16,000 कोटीचे कॉन्ट्रॅक्ट साईन केले. आणि त्यामुळे काय झालं की आता आपण या स्थितीमध्ये आहे की 10 दिवसाची लढाई केव्हाही आपण तयार राहू. हे त्यांनी दुसरी एक इम्पॉर्टंट गोष्ट केली की याच्या पुढे 10 दिवसपर्यंत जर तुमच्या जर ॲम्युनिशन, स्पेअर्स, पार्ट्स, इक्विपमेंट नसलं तर ते तुम्ही डायरेक्ट मिनिस्ट्रीकडे न जाता तुम्ही प्रोक्युअर करू शकता. रामराय शिंदे, झी मीडिया, दिल्ली.